नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आज रविवारी कोरोनाने आपला रुद्रावतार दाखवित अवघ्या 24 तासात 10 जणांना नव्याने कोरोनाबाधित केले। म्हसळा तालुक्यात आतापर्यंत अवघे 10 रुग्ण कोरोनाबाधित होते, त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला होता। आता नव्याने 10 रुग्ण मिळून आल्यामुळे म्हसळा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही आता 20 वर पोहोचली। तर तळा तालुक्यातही कोरोना पसरण्यास सुरुवात झाली। शनिवारपर्यंत तळा तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 इतका होता, तर रविवारी एका नव्या रुग्णामुळे येथील कोरोनाबाधितांची संख्या आता 7 झाली आहे। तर यातील एक रुग्ण उपचारावर मात करून घरी परतलाय। मुरुड शहरातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। आजपर्यंत एकूण 11 रुग्ण या तालुक्यात होते, त्यात आता नव्याने 3 रुग्णांची भर पडल्यामुळे मुरुड तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ही आता 14 झालाय। यातील 2 कोरोनाग्रस्त यापूर्वीच मयत झाले आहेत। रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।